तुम्हाला जर प्राप्त करायची असेल तर खांद्याचा अतिरिक्त वापर तुम्हाला करावा लागतो ॲज अ बॉलर. आणि ते करत असताना क्षितिज कंटे TDPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये ज्याची वर्णी लागलेली आहे असा हा गोलंदाज क्षितिज कंटे साई स्पोर्ट्स सरळगाव या संघाकडून. मोठा फटका खेळलाय जरूर आहे परंतु चेंडू अगदी समोर हवेमध्ये उभा राहतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात अप्रतिमरित्या जेली ते मात्र टिपला गेलाय. ज्या ज्या वेळेस चेंडू अशा पद्धतीने अगदी समोर वर निश्चितच उभा राहतोय त्या त्या वेळेस तो झेल घेणं कुठेतरी क्षेत्ररक्षकासाठी फलंदाज बाद झाले सचिन चोरके. व्यक्तिगतरित्या दोन धावा धावफलकाला इथे मात्र त्यांनी कॉन्ट्रीब्युट केल्या आणि त्या दोन धावांवर धावफलका स्थिरावलेला आपण पाहतोय. पहिलं षटक क्षितिजच्या माध्यमातून टाकलं जातंय. पहिल्या चेंडूवर दोन धावा आले होते, दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला. मोठा फटका खेळायचा होता निश्चितच. चेंडू फार काळ हवेमध्ये तरंगला आणि फार काळ हवेमध्ये निश्चितच गेला, वर उंच गेला आणि चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं, चांगल्या पद्धतीने झेल टिपला गेला. यावेळेचा हा चेंडू सरप्राईज विथ द बाउन्सर, नस्टी बाउन्सर वॉज देअर बाय द बॉलर क्षितिज कंटे. ही हॅज दॅट काइंड ऑफ एबिलिटी टू हिट द डेक. डेक हिट केलेला आहे आणि इथे मात्र निश्चितच बाउन्स जनरेट केला विथ द पेस. ज्यावेळेस हा बाउन्स जनरेट होतो त्यावेळेस फलंदाजासाठी कुठेतरी ती जी परिस्थिती आहे ती अनुकूल नसते, प्रतिकूल असते आणि या परिस्थितीत या क्षणाला आलेला हा निर्धाव चेंडू क्षितिज. समोरच्या दिशेने खेळून काढलेल्या अलॉंग दी कार्पेट ऑन ड्राईव्हचा चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल होते, त्याने चेंडू अडवला डीप मिड विकेट मध्ये आणि चेंडूला केले यावेळेस गोलंदाजाकडे सुपूर्द. दरम्यान एक धाव पूर्ण करण्याचा इथे निश्चितच वेळ होती, ती धाव पूर्ण केली गेली. धावफलक आपण पाहिलं तर त्रिगुणात्मक 3 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. पाहायचंय या षटकातील निश्चितच माझे साधे स्कोरर स्वप्नील माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतात. फक्त एक चेंडू इथे मात्र शिल्लक आहे. तीन धावा धावफलकावर क्षितिज. सतीश सोकांड्यासाठी मिस्टर आर्मिंग टॉफ एज हँड टेकन. पहिल्याच षटकामध्ये निश्चितच दोन अतिशय महत्वाचे गडी इथे बाद झाले, दोन मोठे हादरे मिळाले शिवप्रेमी शिरगाव या संघाला. हे षटक संपलं सतीश सोकांडे याचा गडी बाद करून. आणि त्यांच्यावर आधारित अशा पद्धतीची संगीत रचना आपण खऱ्या अर्थाने इथे ऐकली आहे. फार चांगलं आयोजन निश्चितच या वर्षामध्ये पूर्णपणे पूर्णत्वास ही स्पर्धा नेण्यासाठी केल्या गेलेल्या आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नाने ही स्पर्धा स्वप्नामध्ये जी होती ती सत्यामध्ये उतरली गेलेली आहे. लॅश ग्रीन आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच एखाद्या कॅरिबियन बेटावर ही स्पर्धा सुरू आहे की काय अशा पद्धतीचा भास आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. आंबेटंबे गावाकडून विजय चौधरी आणि जांभुर्डे गावाकडून कैलास दस हे दोन्ही खेळाडू या अगोदर तुम्ही खेळताना जरी पाहिले असतील तरी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र एकमेकांच्या हातात हात घालून क्रिकेटचा आनंद घेताना आपण पाहतोय. विशाल पहिला चेंडू डिफेन्सिव्ह ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये निश्चितच इथे ऑफर केली आहे. मला असं वाटतं ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं आहे क्षितिजाने आता ते क्षेत्ररक्षण अंगलट आलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण क्षितिजने जर क्षेत्ररक्षण केलं असतं
तर त्याचा थ्रो वेगळ्या पद्धतीचा असला असता. यावेळी जिकडे एक धावा होती तिथे निश्चितच एकीचं कन्वर्ज दोन मध्ये झाल्या. दोन धाव्या धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. तीन धावा कंप्लीट केल्या आहेत निश्चितच. व्हेरी सॉरी, सहा धावा धावपलकर लागल्या गेल्या. विशाल तारे यावेळेस क्षितिज च्या अगदी समोर चेंडू आलाय आणि अगदी साधा सोपा सरळ चेल त्याने कंप्लीट केलाय. यावेळेस क्रमांक तीन चा हादरा बसतोय दर्शनच्या रूपाने. दर्शन शिंदे बाद. साधता आला पाहिजे. क्रिकेट खेळत असताना दोन जे फलंदाज आहेत त्या फलंदाजांचा आपसी तालमेल ज्याला आपण म्हणतो तो चांगला असणं कधी गरजेचं असतं. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये तो तालमेल राखता आला नव्हता. अंतिम क्षणाला दोघांनीही निश्चितच शहाणपणा दाखवला. अदरवाईज एखाद्या धावबाच्या रूपाने गडी बाद झालेला आपण पाहू शकला असतात. क्रमांक दोनचं षटक मैदानाच्या आतमध्ये विशाल म्हणजेच गट्या इथे चांगल्या पद्धतीने फेकतोय. इथे चेंडूला दिले फिरके क्षितिजसाठी लॉंग चेस आहे. पैसे चेंडू पडल्यानंतर इथे मात्र स्वतःच्या हातामध्ये कैद करता आला नव्हता. खरं तर इतकी कठीण अशा पद्धतीची कामगिरी नव्हती. परंतु कधी कधी काही गोष्टी आपल्याला जितक्या सोप्या दिसतात त्या प्रात्यक्षिकरित्या तितक्या सोप्या नसतात, त्या कठीण असतात. त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. गोलंदाज गट्या तयार. मोठा फटका खेळायचा. इनर ए ज्योती यावेळी क्षेत्ररक्षक चकतोय. इथेही तू तू मैम आहे आणि एक धाव अशा पद्धतीने चिकी सिंगल कंप्लीट केली गेली. एका धाव्याने धावपलक पुढे गेले आहे. धावपलकावर एकूण धावा आपण पाहिलं तर त्या आहेत अकरा. अकरा धावा धावपलकावर निर्धारित. चार षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण पाहतोय. आणि दुसऱ्या फेरीचे सामने आहेत खऱ्या अर्थाने. दोन्ही संघांनी अगोदर एक एक सामना जिंकलाय. दिमागदार पद्धतीने दोन्ही संघांचा विजय झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये हे जे बॅटल आहे ते बॅटल निश्चितच आता रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचं आहे. गोलंदाज तयार असतील. गट्या पुन्हा एकदा ऑन इज बॉलिंग मार्क रेडी. रक्षात्मक रीतीने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाला सन्मान देण्याचा प्रयत्न होता आणि खऱ्या अर्थाने त्याला तो सन्मान मिळाला सुद्धा. क्रिकेटमध्ये एक सूत्र आहे, चांगल्या चेंडूचा सन्मान आणि वाईट चेंडूचा खरपूस. समाचार मैदानाच्या आतमध्ये तो सूत्र प्रात्यक्षिकरित्या प्रत्यक्षात उतरवत असताना निश्चितच या फलंदाजाला आपण पाहिलं. दोन षटकं मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो झाले कंप्लीट. 5.50 धावपळीने धावपळीकडे एकूण धावा लागलेले आहेत 11 आणि आतापर्यंत 3 गडी शिवप्रेमी शिरगाव या संघाचे बाद झालेले आपण पाहिलेत. क्रमांक तीनचं षटक मैदानाच्या आतमध्ये साईस्पोर्ट सरळगाव संघाकडून. मला असं वाटतं साईच्या माध्यमातून कदाचित फेकलं जाईल की इतर कोणता गोलंदाज गोलंदाजासाठी निश्चितच येतोय हे पाहायचंय. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर आपल्याला सजवून घ्यायचंय. दोन षटकं संपलीत.
साई गुडेने या निश्चित षटकाला सुरुवात केली. मित्रांनो 2.1 षटकाचा खेळ कंप्लीट झाला. धावपळकर धावा 12 असताना जाऊया समालोचन कक्षामध्ये, थोडा बदल करूया. यावेळी समालोचनासाठी सज्ज असतील उमेश गुडे मॅम फ्रॉम सरळगाव. धन्यवाद. धन्यवाद सर. जाऊया मैदानाकडे. चालू असलेला सामना सरळगाव वर्सेस शिवप्रेमी सिरगाव. गोलंदाज साईनाथ गुडे लेफ्ट आर्म राउंड द गेट ओवर पिच चेंडून त्याचा खरपोस समाचार. मला तरी वाटतंय 6 धावांसाठी येतो खणखणी षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत भर. या षटकाराच्या मध्ये धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 18. वैभव टू साईनाथ लेफ्ट आर्म राऊंड. पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय. खणखणी सलग आता मात्र षटकाराच्या हॅट्रिकच्या उंबरट्यावर. वैभव हॅट्रिक पूर्ण करू शकेल का हा प्रश्नचिन्ह निर्माण आहे पाहूया येणाऱ्या काळामध्ये. आणि आता मात्र गोलंदाजावर नक्कीच प्रेशर आलं असणार आहे. सलगचे 2 चेंडू 2 षटकार सेम षटकार मारलेले आहेत या ठिकाणी वैभवनी. आणि वैभवनी या षटकाच्या मध्ये वैयक्तिक धावसंख्या झाली वैभवची 16. चांगली अशी फटकेबाजी आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण. तितकीच सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. मात्र खराब असं कलेक्शन. रनआउटची संधी होती मात्र इथे ओव्हर थ्रोच्या रूपाने अजून एक धाव निर्माण होते. धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 27. अजूनही षटकातले काही चेंडू शिल्लक. आता मात्र स्ट्राईक एंडला येतो तो रियाज. आता मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळाले साईनाथ गुडे यांना. चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेरच्या दिशेने वळतो. रियाज यांना समजू शकला नाही चेंडू. एक निर्धाव बऱ्याच काळानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आपणास. पुन्हा एकदा साईनाथ टू रियाज. आता मात्र चेंडू बऱ्याच काळ हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आता मात्र झेल कॅरी होऊ शकला नाही. तत्पूर्वी 2 धावेने धावपळ घालतात. धावसंख्या होती ती 29. षटक समाप्तीची घोषणा करतात पंच.
चार दिशेने फटकेबाजी करत असताना वैभव आता मात्र आपलं आक्रमक रूप धारण करत असताना शेवटचे षटक हाणामारीचे षटक आणि या षटकामध्ये चांगली अशी फलंदाजी करत आहे वैभव। आता मात्र स्वेर चेंडू पाहायला मिळतो, स्वेर चेंडूच्या मदतीने धावसंख्येत भर, धावसंख्या होती 38। फुलटा चेंडू, लोअर फुलटॉस, हलक्या हाताने खेळून काढलाय, तत्पूर्वी दोन धावा पळून पूर्ण, चांगली अशी रन बिटवीन द विकेट पाहायला मिळते वैभवच्या माध्यमातून। तीन गडी बाद 40, अजूनही षटकातले काही चेंडू शिल्लक। चांगली अशी फटकेबाजी वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळते, तितकी सुंदर साथ देत असताना रियाज। आता मात्र शॉर्ट किट पदे चेंडू, पुन्हा एकदा स्वेअर मारा पाहायला मिळतो सनीच्या माध्यमातून। एका धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या होते ती 41। 41 तीन गडी बाद 41, चांगली अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। लोअर फुलटा चेंडू, चांगलासा चेंडू आणि तितके सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलासे ताळमेल। या दोन धावाच्या मध्ये धावसंख्येत भर, धावसंख्या होते ती 43। अजूनही षटकातले काय चेंडू शिल्लक। आता मात्र वैभव काहीसा अनफिट मला तरी वाटतंय, जाणवतोय, कारण तर भर उन्हामध्ये आपण खेळत असतो। पुन्हा एकदा चांगला असा लेग ग्लान्स केलेला चेंडू, तितकीच सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि आता मात्र रनआउटच्या रूपात चौथा हादरा बसतो शिरगाव संघाला। आता मात्र रियाजची जागा घेण्यासाठी सिराज येत आहे। मला तरी वाटतंय या षटकामधला, या इनिंगमधला शेवटचा चेंडू असावा। चार गडी बाद धावसंख्या झाली ती 44। चांगली अशी धावसंख्या उभारली आतापर्यंत शिरगाव संघाने, या चेंडूवर मोठा फटका येईल का? पुन्हा एकदा ओपी चेंडू, चांगलासा फटका, मात्र इथे झेल कॅरी होते आणि वैभवच्या रूपात पाचवा आदरा बसतो शिरगाव संघाला आणि सरळ साई स्पोर्ट्स सरळगाव संघाला विजयासाठी 45 आव्हान। संघाच्या कर्णधारांना नोंद आहे आपण नाणेफेकीसाठी यायचंय।
शिवप्रेमी शिरगाव संघाने प्रथम फलंदाजी करता असताना चार षटकाच्या नंतर 44 धावा संपन्न केल्या. धावसंख्येचं टार्गेट ठेवले ते साई स्पोर्ट्स संघासमोर 45 धावांचे. आणि मला तर वाटतंय सलामीर कुठल्याही प्रकारचे चेंजेस न करता साईनाथ घुडे आणि विशाल जाधव सलामीला जात असताना खेळपट्टीवर. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार तुषार. सामन्याला सुरुवात होत आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज विशाल, नॉन स्ट्राईकला फलंदाज साईनाथ. गोलंदाजचा बारसा मलतो तुषार. पहिला चेंडू फुल टॉस मध्ये चेंडू आता मात्र पूर्णपणे बीट झालेत. चांगल्याशी सुरुवात पाहायला मिळते तुषार यांच्याकडून. पुन्हा एकदा विशाल टू तुषार. चेंडू पडल्यानंतर काहीसा इनस्विंग होतं, विशाल समजू शकला नाही. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्राप्त होते तुषाराला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तुषारच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विशाल काहीसा समजू शकला नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र विशाल मात्र कणकणीत षटकार पाहायला मिळतो. शॉर्ट पिच पडले चेंडू, आता मात्र चांगलासा रडार मध्ये चेंडू होता आणि त्याचा खरपोस समाचार विशाल यांनी घेतला. सुरुवात चेंडू देत असताना तुषार पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव पाहायला मिळतोय. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते बिनगडीबाद 6. आता मात्र स्ट्राईक एंडला इन्फॉर्म बॅट्समन साई घुडे.
सांघिक दुसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो वैभव, ज्याने फलंदाजी चांगलीशी केली होती, आता मात्र तितकी सुंदर अशी गोलंदाजी करेल का? स्ट्राइक एंडला फलंदाज साई, सायना टू वैभव, चांगलासा खोलवर टप्प्यात चेंडू तितका सुंदरसा खेळून काढत कार्पेटच्या साह्याने, आता मात्र सिंगलवर समाधान मानावे लागेल साईनाथ गुढे यांना. एका धावेने धावफल घालतात, धावसंख्या झाली बिनगडी बस 7. स्ट्राइक एंडला फलंदाज विशाल, फिल्डिंग मध्ये काही चेंजेस करत असताना कर्णधार, आता मात्र फलंदाज सज्ज, शॉटपट पे चेंडू, त्याचा खरपोस समाचार, चेंडू जाईल सीमापार, षटकार. षटकाराच्या मध्ये धावसंख्या झाली ती बिनगडी बाद 13. आतापर्यंत विशालच्या बॅटमधून आपल्याला 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले आहेत. पुन्हा एकदा विशाल सज्ज, पुन्हा एकदा चांगलासा खोलवर टप्प्या चेंडू, पण मात्र सिंगल रोखू शकले नाही. या सिंगलच्या मध्ये धावसंख्या बिनगडव्यात 14. अजूनही विजयासाठी 15 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे साई स्पोर्ट्स संघाला. आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन साई गुढे स्ट्राइक एंडला, आता मात्र चेंडू हवेत, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. तत्पूर्वी काढलेले 2 धावा, या 2 धावाच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 16. अजून या षटकातले काही चेंडू शिल्लक, सामना करतील साई गुढे. आता मात्र बुंद्यात टाकलेले चेंडू ट्रिपल अचित होतय साईनाथ गुढे. संघाला पहिला आदरा मिळतोय, धावसंख्या झाली एक गडी बाद 16. आता मात्र साईनाथची जागा घेण्यासाठी येतोय क्षितिज कंटे, सरळगाव एक्सप्रेस म्हणून
ओळख असणारे क्षितिज टू वैभव आता मात्र ओर पी चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार लोंगांच्या वरून सहा धावसाठी पाठवतोय षटकार। पहिल्या सामन्यामध्ये ज्याने पाच विकेट कॅरी केले होता तो दर्शन शिंदे बॉलिंग मार्कवर तयार। सलामीला आलेला विशाल ज्याच्या बॅटमधून आपण दोन उत्तुंग षटकार पाहिलेत कशा प्रकारची कामगिरी करतो येणार चेंडूमध्ये। आता मात्र खूपच स्वेर असा मारा पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धाव मिळते ती अवांतर या अवंतर धावेने धावफलक आलता धावसंख्या झाली ती 23 अजूनही 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता असणार विजयासाठी 11 सरासरी। पुन्हा एकदा ओरपी चेंडू आणि पुन्हा एकदा षटकार। विशाल जाधवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते या सामन्यामध्ये आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आपल्याला तीन उत्तुंग षटकार पाहायला मिळाले। आता मात्र विजयासाठी आवश्यकता असणारे 11 चेंडू 16 धावांची आवश्यकता असणारे पुन्हा एकदा दर्शन सज्ज दर्शन टू विशाल। आता मात्र क्षेत्ररक्षणात काही बदल करत असताना
पुन्हा एकदा सज्ज फुलटा चेंडू लोंगोच्या दिशेने खणखणी षटकार चांगलीशी चांगलीशी फटकेबाजी सलगचे दोन चेंडूवर दोन षटकार पाहायला मिळतात विशालच्या बॅट मधून. धावसंख्या भरकन वाढते, धावसंख्या झाली ती एक गडी बाद 35 अजून विजयासाठी 10 चेंडू 10 धावा. धावांची गरज असताना कशा प्रकारची फलंदाजी करेल विशाल. आता मात्र डोकं शांत ठेवून फलंदाजी करावी लागेल मला तरी वाटतंय विशाल यांना. आता मात्र गोलंदाज मात्र प्रेशर मध्ये असताना आता मात्र राउंड विकेट ने गोलंदाजी करत असताना दर्शन. आता मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतो, चांगलासा चेंडू पाहायला मिळतो, चांगलासा कमबॅक पाहायला मिळतो दर्शनच्या माध्यमातून. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो बऱ्याच काळानंतर. धावसंख्या झाली ती एक गडी बाद 35 अजूनही विजयासाठी 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता असणार आहे या सामन्याच्या विजयासाठी. दोन मोठे फटके पुन्हा एकदा खणखणीत षटकार पाहायला मिळतो विशाल जाधवच्या माध्यमातून. या षटकात आतापर्यंत 3 षटकार मारलेत, चांगलीशी फलंदाजी पाहायला मिळते. चांगलीशी गोलंदाजी केली होती दर्शन याने, महत्वपूर्ण 5 बळी टिपले होते. आता मात्र त्याच गोलंदाजाला टार्गेट करत असताना विशाल जाधव या षटकामध्ये अजूनपर्यंत खणखणीत 3 षटकार मारलेत. अजून षटकातले काही चेंडू शिल्लक. आता मात्र विजय अगदी समीप आला आहे, 8 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असणार आहे. अजूनही या षटकातले काही चेंडू शिल्लक. आणि विजयासाठी 8 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असणार आहे. या षटकामध्ये सामना संपवेल का विशाल. लोअर पुलटा चेंडू, आता मात्र पुन्हा एकदा फ्लॅट सिक्सर पाहायला मिळतो आणि विजय श्री खेचून आणलाय विशाल जाधव याने या सामन्यात. डोंगर नावे या सामन्याचा सामनावीर पुरस्कार नक्कीच नो डाऊट, ज्याने गोलंदाजी करत असताना एक महत्वपूर्ण बळी टिपला होता आणि फलंदाजी करत असताना 37 धावांचं चांगलं असं योगदान पाहायला मिळालं आपल्याला, तो विशाल जाधव ठरतो या सामन्याचा सामनावीर पुरस्कार.